ठाकरेंच्या मंत्रिमंडळात आपण मंत्री होतो तरी आपल्याला अडकवण्याचा प्रयत्न, परमबीर सिंहांच्या आरोपांना मुख्यमंत्री यांनी दिला दुजोरा. संभाजीराजांनी भरला पालकमंत्री हसन मुश्रीफांना दम, नाट्यगृहाच्या कामात गैरव्यवहार झाला तर तुम्हाला जबाबदार धरणार. जेपी नड्डांना 16 ऑगस्टला पश्चिम महाराष्ट्र दौरा, तर पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात अतुल भोसलेंना बळ देण्यासाठी कराडमधून निवडणुकीचा रणशिंग फुंकणार. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सफाई कामगारांसोबत घेतला भोजनाचा आस्वाद, अमळनेरमध्ये जनसन्मान यात्रेमध्ये दादांचा पुन्हा पिंक पॉलिटिक्स. यूथ काँग्रेसकडून लाडला खड्डा योजना आंदोलन, तर मुंबईतील खड्ड्यांवरून यूथ काँग्रेस आक्रमक, जे जे रुग्णालयाबाहेर आंदोलन. पुण्यातील गुंड निलेश घायवळ आणि भाजपचे आमदार राम शिंदेंचा एकत्र फिरतानाचा व्हिडिओ समोर, जामखेडच्या नागेश्वर यात्रेतील व्हिडिओ. वीज डब्यांची देशातली पहिली वंदे भारत सज्ज, शुक्रवारी मुंबई अहमदाबाद दरम्यान 1,33 किलोमीटर वेगानं चाचणी, 5 तासात संपूर्ण प्रवास. बांगलादेशातील हिंदू अत्याचाराविरोधात हिंदू बांधव एकवटले, हिंदूंच्या आंदोलनाला हिंसक वळण, 15 जखमी. मराठवाड्यातील 11 मोठ्या प्रकल्पांपैकी 2 प्रकल्प अजूनही मृतसाठ्यातच, तर 75 मध्यम प्रकल्प तहानलेलेच. अजित पवार आमच्यासोबत असते तर मुख्यमंत्री झाले असते, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचं विधान. खासदार सुप्रिया सुळेंचा मोबाईल हॅक करणाऱ्यानं मागितले $400, हॅकर बिहारमधील असल्याची माहिती. नागपूरच्या विधानभवनात हिवाळी अधिवेशनापूर्वी नवीन यंत्रणा सुरू होणार, प्रत्येक विधानसभेच्या टेबलवर असणार सुविधा. नागपूरच्या विधानभवनामध्ये हिवाळी अधिवेशनापूर्वी नवीन यंत्रणा. अजित पवार आमच्यासोबत असते तर मुख्यमंत्री झाले असते, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे